नमस्कार, मालिनी कुकिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक उपवासाचा पदार्थ दाखवते आहे, शाबू चिवडा. नायलॉन शाबू असते, त्याच्यापासून हा चिवडा बनवतात. दोन प्रकारे चिवडा बनवलेला आहे. हा पहा, नायलॉन शाबुदाना हा असा मोठा मोठा असतो, बाजारात सहज उपलब्ध होतो. आता आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल चांगलं जास्त गरम करायचं आहे, जेणेकरून तेलातून थोडासा धूर आला पाहिजे. अशा प्रकारे एकदम आपण आता नायलॉन शाबुदाना टाकलेला आहे आणि तो झाकायचा आहे. तो उमलत असताना वर उडत असतो, त्यामुळे थोडंसं झाकायचं, परतून बघायचा, परत एकदा झाकण ठेवायचं. एकदम गरम तेल पाहिजे. शाबुदाना टाकला की थोडासा गॅस कमी करा, एकदम हाय ठेवू नका. असं प्रत्येक वेळेस करायचं. तुम्ही ज्या वेळेला थोडे थोडे शाबुदाने टाकाल त्यावेळेला गॅस मोठा ठेवायचा आणि एक दोन मिनटानं परत गॅस बारीक करायचा. अशा प्रकारे मी शाबू तळलेले आहेत. आता मी शेंगदाणे घेतलेले आहेत, ते मी तळणार आहे. हे पण कच्चेच होते, ते आपण तळून घ्यायचे आहेत. हलवत हलवत तळायचे आहेत. शेंगदाणे तळून झालेले आहेत. मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आता आपण काजूचे बिया घेतलेले आहेत, काजूगर, ते पण तळून घ्यायचे आहेत. काजूगर तळून झाले की आपल्याला खोबऱ्याचे तुकडे मी घेतलेले आहेत, ते पण आपल्याला असेच तळायचे आहेत. ओल्या मिरचीचा शाबू चिवडा आणि लाल तिखट त्याचा शाबू चिवडा असे दोन प्रकारे आपल्याला बनवायचे आहेत. आता मी ओली मिरची घेतलेली आहे, बारीक एकदम पातळ स्लाईस केलेले आहेत, त्या पटकन फ्राय व्हाव्यात म्हणून. थोडंसं त्याच्यात मला मीठ टाकायचं आहे, ते पटकन फ्राय व्हावं म्हणून. चवीनुसार घाला मीठ तुम्ही, परत आपल्याला मीठ घालायचं नाही, एकदमच घातलं आहे मी. आता तळून ठेवलेला शाबुदाणा होता तो घालायचा आहे आपल्याला. त्याच्यात खोबऱ्याचे तुकडे, शेंगदाणे, काजूगर हे सर्व मिक्स करायचं आहे. आता हे हलवून घ्यायचं आहे आपल्याला. गॅस बंद केलेला आहे, तयार झाला शाबू चिवडा. थोडीशी शुगर पावडर घाला चवीनुसार, तुम्हाला आवडत असेल तर, नसेल तर राहू देत. आता आपल्याला लाल मिरची पावडरचा बनवायचा आहे शाबू चिवडा. थोडंसंच तेल घ्या, मिरची पावडर करपू नये म्हणून गॅस बंद केलेला आहे तेल गरम झाल्यावर. आणि मी शेंगदाणे आणि काजू तुकडे वगैरे घातलेले आहेत. चवीनुसार लाल तिखट वापरायचं आहे. तुमचं लाल तिखट किती तिखट आहे याच्यावर तुम्ही वापरा. माझं तिखट खूप तिखट नाही आहे म्हणून मी जास्त वापरले. आता तळून ठेवलेल्या शाबुदाण्यात आपण हे घालायचं आहे. चवीनुसार मीठ पण घाला. हे हलवत हलवत घ्या, म्हणजे लाल मिरची पावडर सर्वत्र लागल. एक पाच मिनटात छान कलर येतो, बघा कलर कसा आलेला आहे, खूप सुंदर कलर आलेला आहे. आता सर्विंग बाउलमध्ये आपण सर्व करायचं आहे. श्रावण महिन्यात उपवास येतो त्यामुळे मी हे दाखवलेलं आहे.